नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। वीज ग्राहक सेवेत हयगय केल्यास थेट कारवाई, महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांचे निर्देश। जिल्हाधिकारी कार्यालयात मराठ्यांना दाखले देण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना। गाडीची काच फोडून 50,000 चोरी। कत्तलीसाठी जाणाऱ्या 35 गोवंशांची सुटका। सांगोल्यात 4 ग्रामपंचायतीसाठी 83.37% मतदान। 13,484 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, आज मतमोजणी। आणि मंगळवेढ्यातील 27 ग्रामपंचायतीसाठी सरासरी 81% मतदान। कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। घरगुती असो अथवा कृषी, सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना वेळेत व नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीत प्रत्येक वीज जोडणी देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून वीज ग्राहक सेवेत व वीज बिल वसुलीत हयगय करणाऱ्या वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता थेट कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या संचालक संजय ताकसांडे यांनी सोलापूर येथील आढावा बैठकीत दिले आहेत। सोलापूर शहरातील DPDC सभागृहात ताकसांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कामाचा सविस्तर आढावा घेतला। या बैठकीला प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता मनोज फेटकर यांच्यासह सोलापूर मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते। संचालक ताकसांडे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील अनेक विभाग व उपविभागांनी वसुलीचे उद्दिष्ट गाठलेले नाही। त्यांना चालू महिन्याचे 100% व थकबाकीतील 50% वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे। याशिवाय सांघिक कार्यालयाने वेळोवेळी पाठपुरावा करूनही ज्या अधिकाऱ्यांनी नवीन वीज जोडण्या विहित मुदतीत दिलेल्या नाहीत अशा सर्व जोडण्या तातडीने द्याव्यात व त्या ऑनलाईन भराव्यात। यात हयगय करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। 31 ते 200 मीटर अंतरातील कृषी पंपाच्या प्रलंबित जोडण्यासाठी 31 ऑगस्ट अखेर दिलेल्या यादीतील कामे नोव्हेंबर अखेर पूर्ण करा। वीज पुरवठा व बिलिंगच्या तक्रारीसुद्धा विहित मुदतीत निकाली काढाव्यात। अचूक रिडीन अभावी किंवा सरासरी वीज बिलाद्वारे चुकीचे बिल देण्याचे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत। सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून या काळात रोहित्र जळणार नाहीत, यासाठी अतिभारातील वाहिन्यावर वीज चोरी विरोधात मोहीम राबवून वीज चोरांवर कारवाई करा। तसेच रोहित्र जळाल्यास ते ठराविक काळात बदलण्याच्या सूचनाही ताकसांडे यांनी दिल्या आहेत। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रावरून OBC प्रवर्गाचे आरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने सहायता कक्ष स्थापन करण्यात यावा। मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने दाखले वितरित करण्यात आले आहेत त्याच धर्तीवर काम करावे अशा सूचना मंत्रालयातून येताना जिल्हाधिकारी कार्यालयात मराठ्यांना दाखले देण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याशी ऑनलाईन प्रणालीने मंत्रालयातून संवाद साधला। यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे। मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचे वितरित करण्यासाठी दाखले 12 प्रकारच्या पुराव्यांची तपासणी करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील पुराव्यांची तपासणी करून दाखले वितरित करण्यासाठी तातडीने यंत्रणा उभी करण्याचे आदेश त्यांनी दिले। त्यानुसार या विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यात कुणबी संदर्भात काही दिवसापूर्वीच पुरावे आढळून आलेले आहेत। मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार आता प्रत्येक तहसीलदार पातळीवर यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहेत। यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची यासाठी समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। तहसील पातळीवरही यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। माशिरस तालुक्यातील वेळापूर येथे दुपारी 3 सुमारास पालखी चौक येथे RJ रेस्टॉरंट समोर उभी असलेल्या कारची
काच फोडून 50,000 रुपये बँकेचे पुस्तक नेऊन दिवसा ढवळ्या अज्ञात इसमाने चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने वेळापूर मध्ये खळबळ माजली आहे. वेळापुरातील महादेव बाबा कट्टे हे दुपारी 3:15 सुमारास सोलापूर जिल्हा मध्यवर्ती शाखा वेळापूर येथे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून 1,00,000 रुपये काढले. वेळापूर पालखी चौकात आरजे रेस्टॉरंटमध्ये जेवण करीत असताना हॉटेलसमोर उभी केली कार केली होती. दरम्यान महादेव कट्टे हे जेवण करून बाहेर कारजवळ आल्यानंतर त्यांना कारची काच उघडी असल्याचे दिसून आले. त्याने बँकेतून काढलेले 1,00,000 रुपयांपैकी 50,000 रुपये व पुस्तक चोरून नेले, तर 50,000 रुपये तिथेच ठेवून चोर पसार झाला. याबाबत वेळापूर पोलीस स्टेशनला चोरीच्या घटनेची नोंद झाली आहे. पिकअप मधून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 35 गोवंश याची सुटका कुर्डवाडी येथे पोलिसांनी केली. ही कारवाई शुक्रवार दिनांक 3 रोजी रात्री 10:30 सुमारास कुर्डवाडी पोलिसांनी केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संभाजी चंद्रभान सोनोने यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चांद मुलाणी व 26 राणार माळवडी तालुका माशिरस याच्या विरुद्ध कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 3 रोजी रात्री 10:30 सुमारास टेंभुर्णीकडून कुर्डवाडीच्या दिशेने महिंद्रा कंपनीच्या मॅक्स पिकअप MH06AJ5706 यामध्ये काळ्या पांढऱ्या रंगाचे 34 वासरे व 1 गाय कोंबून भरून त्यांची तोंडे क्रूरतेने पिकअपच्या वरील अँगलला बांधून घेऊन जात असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत कुर्डवाडी पोलिसांना मिळाली. त्यावरून हे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन मोरे, संभाजी सोनोने, शिवाजी भोसले, ओम दासरे, चालक शिंदे यांनी सदर पिकअप कुर्डो तालुका माडा येथील एका ढाब्याजवळ पकडला. त्यामध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे काळ्या पांढऱ्या रंगाची 34 वासरे व 1 गाय भरून त्याचप्रमाणे त्यांची तोंडे क्रूरतेने पिकअपच्या वरील अंगाला बांधलेली दिसून आली. याबाबत चालक चांद मुलाने यास विचारले असता त्याच्याजवळ खरेदी विक्री पावती अथवा अन्य कोणतेही कागदपत्र आढळून आलेले नाहीत. यावरून वाहन चालक चांद मुलाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दीपक घोरपडे. सांगोल्या 4 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक व 3 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी रविवारी 16,174 मतदारांपैकी 13,484 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खवासपूर, सावे, चिकमऊद, वाडेगाव या 4 ग्रामपंचायतीमध्ये चुरशीने मतदान पार पडले. सरपंच पदाच्या 11 आणि सदस्य पदाच्या 113 जणांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे. चिकमऊद 83.37%, सावे 88.1%, वाडेगाव 79.92%, खवासपूर 84.93% मतदान झाले आहे. चिणके ग्रामपंचायतीमध्ये एका जागेसाठी 84.52% मतदान झाले आहे. सांगोला तालुक्यात मुदत संपलेल्या खवासपूर, सावे, चिकमऊद, वाडेगाव या 4 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर चिणके ग्रामपंचायतीची पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान शांततेत पार पडले. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चिकमऊद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिकमऊद गावात सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. मंगळवेढा तालुक्या 27 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सरासरी 81.48% मतदान झाले आहे. मतदान प्रक्रियेत कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून सोमवारी सकाळी 8 वाजता शासकीय गोडाऊन येथे मतमोजणीस प्रारंभ होऊन सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली आहे. मंगळा तालुक्यातील आंदळगाव, शिरशी, अकोले, शेलेवाडी, लक्ष्मीधवडी, जालह्याळ, सिद्धनकिरी, रेड्डे, खडकी, जुनोनी, खुपसंगी, मानेवाडी, रेवीवाडी, लोणार, पडळकरवाडी, ममदाबाद, हुन्नूर, हिवरगाव, भाळवणी, जंगलगी, निंबोणी, चिखलगी, नंदूर, डिक्सळ, मुंडेवाडी, उचेटाण, बठाण, देगाव आदी गावच्या ग्रामपंचायतीसाठी रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 52,310 पैकी पुरुष मतदार 22,558 तर स्त्री मतदार 20,062 असे 42,620
मतदारांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्याने अत्यंत चुरशीने शेवटच्या वेळेपर्यंत मतदान झाल्याचे चित्र दिसत होते। हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।